नमस्कार, साहूज रेसिपी स्पेशल चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे. आज आपण गुळ व गव्हाची पीठ यापासून कडाकणी कशी बनवायची अशा स्पेशल ही रेसिपी आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी या वाटीच्या मेजरमेंटने मी एक वाटी गुळ घेतलेला आहे. त्याच वाटीने एक वाटीपेक्षा थोडे कमी पाणी यामध्ये आपण ॲड करणार आहे व त्यानंतर गॅसवर याला गरम करून घ्यायचे आहे. गुळ विरघळेपर्यंत फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे. तुम्ही ते पाहू शकता अशा रीतीने हलवत आपल्याला साधारण अधूनमधून थोडे हलवावे व त्यामुळे आपल्याला हा गुळ पटकन पातळ झाला का नाही हे चेक करायचे आहे. यानंतर आपण पुढची तयारी करायला घेऊ. आपण यामध्ये काही ड्रायफ्रुट्स व बडीशेप घालणार आहे. त्याबरोबर थोडी 2 चमचे मोठे साखर घेतलेली आहे व काजूचे काही काप व बदामाचे काही काप घेतलेले आहेत. ते बारीक करून घ्यायचे आहेत. इथे आपण 2 वाटी पीठ घेतलेले आहे. ज्या वाटीने आपण मेजर केले गुळ त्याच वाटीत 2 वाटी आपण इथे घेतलेले आहे. त्यामध्ये साधारण मीठ घातलेले आहे व जे वाटण केलेले आहे ड्रायफ्रुट्स साखरचे बडीशेपचे ते नंतर यामध्ये ॲड केलेले आहे. हे सर्व ॲड केल्यानंतर मोठे 2 चमचे बेसन पीठ यामध्ये घातलेले आहे. त्यामुळे कुसकुशीत अशा आपल्या कापण्या देखील होत असतात व कडाकणी देखील होत असतात. आपण दोन्ही बनवणार आहे पण आज आपण इथे पाहणार आहोत की कडाकणी कशी बनवायची. याआधी आपण पाहिले आहे की कापण्या कशा बनवायच्या. आज आपण पाहणार आहोत कडाकणी कशी बनतात ते. हे सर्व ॲड केल्यानंतर 2 चमचे मोठे गरम करून तेल घेतलेले आहे व ते यामध्ये घालायचे. याला तेलाचे मोहन देखील म्हणतात व अशा रीतीने हे स्प्रेड करायचे आहे. हे यामध्ये घातल्यानंतर पिठाबरोबर ते चांगले मिक्स व्हावे म्हणून आपण सुरुवातीला चमच्याच्या साह्याने हे मिक्स करून घेणार आहोत. कारण जर तसेच केले तर आपल्याला चटका बसू शकतो. पण जे आपण तेलाचे मोहन ज्या पात्रामधून घेतले होते त्यामध्ये थोडे तेल राहत असते म्हणून अशा प्रकारे सुके पीठ त्यामध्ये घालून फिरवून घ्यावे जेणेकरून त्या तेलाचा देखील आपल्याला यामध्ये समावेश करता येत असतो. यानंतर गुळाचा जो आपण ज्यूस बनवलेला होता तो यामध्ये ॲड करायचा आहे. हा जो गुळाचा ज्यूस आहे तो आपण गाळून ठेवलेला होता. कधीही गुळाचा ज्यूस बनवल्यानंतर तो गाळून घ्यावा कारण त्यामध्ये इम्प्युरिटीज असतात, काही खडे देखील असतात व काही घाण पण असू शकते. त्यामुळे सर्वप्रथम ते चाळूनच घ्यावे व त्याच पात्रामध्ये ठेवावे. व अशा रीतीने आपण हे सर्व सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेणार आहोत कारण तेल आपले गरम होते व हे जो गुळाचा जो ज्यूस आहे तो जास्त गरम नाही, तो साधारण थंड झालेला आहे. आता आपण सुरुवातीला जो चमच्याने केलेले आहे आता आपण चमच्याने थोडे मिक्स केल्यानंतर पुन्हा हाताने जशी आपण गव्हाची कणिक मळत असतो तशाच प्रकारे हे देखील कणिक मळून घेणार आहोत. आता आपण हाताच्या साह्याने अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे आहे. जर तुम्हाला घट्ट असे पीठ वाटले तर तुम्ही त्यामध्ये थोडा गुळाचा पाक करून देखील करू शकता किंवा पाणी जरी ॲड करून तुम्हाला अजून पातळ हवे असेल तर करू शकता. पण हे साधारण जास्त घट्टही नाही व पातळही नाही असेच आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. आपण जेवढे पाणी घेतलेले आहे तेवढे गुळाचे पाणी पुरेसे आहे. अशा रीतीने आपण आता हे पीठ चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ. साधारण 2 ते 3 मिनिट आपण हे मळून ठेवलेले आहे. आता यावर आपण एक काचेचा बाउल ठेवून देणार आहोत व 15 मिनिटासाठी या पिठाला रेस्ट करून देणार आहोत. पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले पीठ हे सेट झालेले आहे. खूप सुंदर असे दिसत आहे, एकजीव झालेले आहे. यावरून आपल्याला कळते, स्पर्शाने देखील आपल्याला समजते आहे की पीठ चांगले मळले गेलेले आहे व सेट देखील झालेले आहे. आता आपण याचे गोळे बनवून घेऊ. त्यातील मी एक मोठा गोळा घेतला आहे व अशा प्रकारे आपल्याला तो लांबून घ्यायचा आहे व त्यानंतर चाकूच्या साह्याने आपण असे गोळे बनवू शकतो. त्यामुळे एकसारखे गोळे होत असतात, लहान मोठे होत नाहीत, तर एकाच आकाराचे आपल्याला गोळे बनवता येत असतात. अशा प्रकारे आपण पूर्ण लांब गोळ्याचे बारीक गोळे करून घेणार आहोत अशा रीतीने. हे गोळे आपण त्याच बाउलमध्ये पुन्हा ठेवून देणार आहोत त्यामुळे गोळे वाळत देखील नाहीत व हे सर्व यामध्ये घातल्यानंतर एक गोळा फक्त आपण लाटण्यासाठी घेणार आहोत. बाकीचे सर्व गोळे यामध्ये घालून नंतर यावर झाकण झाकून आपल्याला ठेवून द्यायचे आहे. त्यामुळे गोळे कोरडे होत नाहीत
आता आपण लाटायची सुरुवात करायला घेऊ। हा जो गोळा घेतलाय तो अशा रीतीने गोल फिरवून घ्यायचा आहे व त्यानंतर आता आपण लाटायला सुरुवात करणार आहोत। आपल्याला जास्त मोठे करायचे नाही तर मध्यम आकाराची आपल्याला कडकणी लाटून घ्यायची आहे। सुरुवातीला आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे व त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचे। तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही अशा पिठाचा देखील वापर करू शकता, नको असल्यास आहे तसं देखील लाटू शकता। तेलावर सुद्धा आपल्याला कडाकणी लाटता येत असतात पण आपण इथे तेलाचा वापर करणार नाही तर पिठाचा वापर करून अशा रीतीने कडाकणी ही लाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्याला एकसारखा त्याला त्याची जी जाडी आहे ती करायची आहे, त्यामुळे अशा रीतीने आपण फिरवत फिरवत मध्यापासून काठापर्यंत एकसारखे लाटून घ्यायचे आहे। लाटून झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने ही पुरी सारखी फुगू नये, टम्म फुगलेली आपल्याला नको आहे म्हणून असे छेद करायचे आहे चाकूच्या साहाय्याने, चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला जमेल त्याने आपण करू शकता। व त्यानंतर तेल गरम झालेले आहे, आपण यामध्ये सुरुवातीला अशा रीतीने थोडा हाय फ्लेम ठेवायचा आहे, नंतर मीडियम फ्लेम करायचा आहे व मंदा मीडियम फ्लेममध्येच आपण अशा रीतीने कडाकणी तळून घेणार आहोत। हे गुळाची असल्यामुळे काय होत असते तर ह्याला लगेच लालसर कलर येत असतो, म्हणून साधारण सर्वस बाजूने भाजून झाल्यानंतर लगेच काढून घ्यावी, जास्त वेळ भाजत बसू नये कारण याला लगेच लाल कलर हा येत असतो, अन्यथा ती करपल्यासारखी सुद्धा दिसत असते, गुळामुळे हा कलर येत असतो। तुम्ही पाहू शकता इथे आपली एक कडकणी तयार झालेली आहे। अशाच रीतीने आपण बाकीच्या देखील कडकण्या तयार करून घेणार आहोत। अगदी कमी वेळेत अशा प्रकारे खुसखुशीत अशा कडकणी बनत असते व खायला देखील छान वाटत असते। तुम्ही चहाबरोबर देखील खाऊ शकता व अशी देखील खाऊ शकता। आपण आता दुसरी कडकणी यामध्ये घातलेली आहे, ती देखील आपण आता तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूप सुंदररित्या कलर आलेला आहे, यापेक्षा जास्त आपण याला तळणार नाही। साधारण मला अशा गुलाबीचा आवडत असतात, त्या खायला देखील चांगल्या लागतात, खुसखुशीत बनतात, जास्त आपण पिवळसर सुद्धा काढून घेणार नाही। अशाच रीतीने आपण सर्व कडकणी तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा तळल्या गेलेल्या आहेत, त्याला कलर देखील गोल्डन ब्राऊन आलेला आहे। एकदा ट्राय करून नक्की पहा। याच पिठाच्या आपण कापण्या व वेगवेगळ्या शेपचे कापण्या देखील अशा बनवू शकतो। तुम्ही ते आधी जी रेसिपी पाहिली आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारच्या कापण्या लहान मुलांसाठी खास बनवलेल्या होत्या। ॲपल शेप तुम्ही पाहू शकता, कापणीचा शेप देखील आपण बनवलेला होता। तर अशाच रीतीने झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साहोज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।